जगदंबे नमन तुझ अंबे करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याचा शरीर हा महाराष्ट्राचा प्राण शिव प्रभूचे गात गुण गाण हो जी 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 शिव प्रभूचे गात गुण गाण हो महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती थोड होती आणि त्यात औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान शाहिस्तेखानाच्या फजितीने औरंगजेब चौदावा म्हटला होता वाटेवर वाटलं दिल्लीला शिवाजी गठ्ठन जमलूक जिंकला मामाच्या तोंड बोट आला मुघल सम्राट औरंगजेबाला मामाचा अपमान मुघल सम्राट औरंगजेबाला मामाचा अपमान आठवला त्याने ह्या शिवाजी राजाचा समाचार घेण्याकरिता एक नव्या पुंकेचा सरदार पाठवला त्याच नाव मिर्झा राजे जयसिंग त्याच नाव मिर्झा राजे हो त्याच नाव मिर्झा राजे त्याच नाव मिर्झा राजे मिर्झा राजे आला विडा उचलीला स्वारी केली त्यान दक्षिणेला स्वारी केली त्यान दक्षिणेला स्वारी केली त्यान दक्षिणेला मिर्झा राजे मुत्सद्दी होता लढवय्या होता नितळ्या छातीचा स्वाभिमानी होता आणि प्रामाणिकही होता पण मिर्झा राजे प्रामाणिक जरी असला तरी तो रजपूत होता आणि त्याच कारणास्त औरंगजेबाने त्याचा विश्वस्त सरदार त्याला पटविला दक्कनचा तख्तरा खयाला शिवाजीचा ताट उतरवाया जी 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 शिवाजीचा ताट उतरवाया जी 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 मिर्झाराजे दिलेरखानाला म्हणाला ने खान हमें शिवाजी के पराक्रम करीब से मालूम है इस शिवाजी की ताकत है तो इन दक्कन के किलों में क्यों ना हम ये किले ही हासिल करें जयसिंग ने मोर्चा वळविला पुरंदरचा किल्ला गाठला तयारी केली पुरंदर जिंकण्याची हो शिवाजीला आव्हान देण्याची मिर्झाराजे जयसिंग त्याच्या 40,000 सैन्यासह पुरंदरच्या वाटेवरती होता वाटेत त्याला एक छोटासा गड दिसला तेव्हा तो दिलेर खानाला म्हणाला दिलेर खान पुरंदर से पहले हम इस किले को हासिल करते तेव्हा दिलेर खान म्हणतो कसा जी सरदार पुरंदर हमारे कब्जे में आएगा ये सुनकर आलमगीर बहुत खुश होंगे गडावर अल्लाह चढविला शिवाजी महाराजांना कळलं की जयसिंगला थांबवणं गरजेचं आहे दिलेर खानची वाटचाल चालू होती मग जे मराठे बाहेर पडले ते दिलेर खानाच्या सैन्यावर तुटून पडले घराघर पट्टे फिरू लागले दिलेर खान मागे पडू लागला आणि तेव्हा दिलेर खानाने शपथ घेतली जब तक ये पुरंदर काबिज नहीं करता तब तक मैं ये पगड़ी नहीं पहनूंगा तेव्हा पुरंदरचा किल्लेदार होता मुरारबाजी देशपांडे शिवाजी महाराजांना मिळालेला एक अमूल्य हिराच बरका
हो किल्लेदार रणात उतरिला, किल्लेदार रणात उतरिला, दांड पट्ट्याचा मारा त्याने केला, सपासप मार लगनी माला, सपासप मार लगनी माला। मुरारबाईचा शूरपणा पाहून दिलेर खान म्हणाला, बहुत जाबाज हो तुम, हम तुम्हारी बहादुरी देखकर खुश हुए, तुम हमारे साथ दिल्ली चलो, तुम जैसे बहादुरों की आलमगीर के दरबार में जरूरत है। तेव्हा दिलेर खानाकडे तुच्छ देखे पाहून मुरारबाजी म्हणतो, अरे हा तुम्हा मुलाची गुलामी करण्यापेक्षा आम्ही मरण पत्करू, आम्ही मराठे लढू स्वराज्यासाठी आणि मरू देखील स्वराज्यासाठी। असं म्हणताच मुरार बाजीने दिलेर खानावर वार केला, बाजीने वाजावर केला, बाजीने वाजावर केला, दिलेर खान खाली कोसळला, दिलेर खान खाली कोसळला, बाजीचा वार तुटविला, बाजीचा वार तुटविला, आणि इतक्यात दिलेर खानाने उलट वार केला, तलवारीचा वार त्याने केला, तलवारीचा वार त्याने केला, मुरार बाजी घायल झाला, मुरार बाजी घायल झाला, शिरधडा वेगळा केला, शिरधडा वेगळा केला, शिरमीन कोसळला बाजी जिरह जिरह ही बातमी मावळ्यांनी महाराजांना दिली। महाराज महाराज किल्लेदार कोसळले, काय मुरारबाजी कोसळले, राजा मुरारबाजी रामजी स्वराज्यातील किल्ले कधी मिळवता येते, परंतु परंतु मुरारबाजीसाठी अमूल्य मावळे पुन्हा कधीच मिळणार नाही। याआधी अनेक शूरवीरांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले, यापुढे आम्हास कदापि होऊ द्यायचे नाही। आणि अशा प्रकारे आपल्या अमूल्य रत्नांचा जीव वाचवण्यासाठी सैन्यप्रिय राजा शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग समवेत तह केला। या पुरंदरच्या तहानुसार स्वराज्यातील 23 गड किल्ले आणि 4 लाख मुलूक मुघलांना देण्यात आला, पण पण मुरारबाजीने केलेला कडवा आणि झुंजार प्रतिकार मराठ्यांचा पीळ दाखवून गेला। खर तर पुरंदरचा तह ही हार नसून भितऱ्या पराभवामागचा निधडा विजय होता, कारण कारण 23 किल्ले गेले खरे, पण महाराजांनी अगदी थोड्याच कालावधीमध्ये ते किल्ले परत मिळवले आणि सोबतच तह करून स्वराज्याच्या एक एक पायरी समान असणाऱ्या हजारो मावळ्यांचे प्राण देखील वाचवले। यावरून आपल्याला महाराजांची निर्णय क्षमता, दूरदृष्टी, आत्मविश्वास आणि मावळ्यांप्रती असलेलं प्रेम दिसून येत। म्हणूनच इतिहासामध्ये झाले शेकडो राजे सम्राट बादशाही, इतिहासामध्ये झाले शेकडो राजे सम्राट बादशाही, पण आजही अवघ्या जगात गर्जते माझ्या राजाची शिवशाही।